आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अनेक दिवसांपासून वरळीमध्ये दौरे सुरू आहेत. आज देखील 57 झोपडपट्टी धारकांना चावी वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. माहीमध्ये त्यांना जे आहे ते घरं देण्यात आले. काय सांगाल, काय माहिती? इकडे जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी झोपडी धारकांना पात्र निकषात पात्र बसतात असं ठरवून त्यांच्या झोपड्या तोडून त्यांना भाडं दिलेलं आणि इकडे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करून ती काम चालू झालेलं. परंतु ते काम अर्धवट सोडून त्यांची भाडी पण बंद केली आणि त्यांना रस्त्यावर राहायची परिस्थिती आल्यामुळे अशाच मोडकळी चालल्या अर्धवट इमारतीत लोक येऊन राहायला लागली. इकडे 17 लोकांचा बळी गेलाय. बिल्डिंगमधनं ते खाली पडले आहेत. काहींना घुशी चावून मृत्युमुखी पडले आहेत. अशा परिस्थितीत अत्यंत गलिच्छ परिस्थिती त्यांना राहायला लागत होतं. म्हणून त्यांना हा प्रोजेक्ट होईस तोपर्यंत आम्ही माहीममध्ये जी सोसायटी आहे त्याच्यात पीटीसी म्हणजे ट्रान्झिट अकॉमोडेशन देण्यासंदर्भात बोलताना देखील बोललात की 3 आमदार आहेत या मतदारसंघामध्ये, 1 खासदार आहेत, गेली 2 टर्म निवडून येत आहेत. परंतु लोकांचा रोष जो आहे तो या सर्व लोकप्रतिनिधींवरती असलेला पाहायला मिळतोय. तो त्यांच्या संवादातून देखील पाहायला. बघा, इकडे आमदार मी जिथे जिथे फिरतोय तिथे मला एकच तक्रार ऐकू येते की आमदार खासदारांना 2 निवडून दिलं इकडे तरी त्यांचा चेहरा बघितला नाहीये. जे प्रश्न तुम्ही 24 तासात सोडवतायत त्यांनी 10 वर्षात का नाही सोडवले हा प्रश्न विचारला जातोय. त्याचप्रमाणे वरळी सारख्या विधानसभेत ती 1 नव्हे तर 3-3 विधिमंडळ सदस्य काम करतात. एवढा लोकप्रतिनिधित्व असूनही वरळीतल्या झोपडपट्टींचा विकास झाला नाहीये, वरळीतल्या चाळींचा विकास झाला नाहीये, वरळीतल्या साध्या सिव्हिक कम्युनिटीज अपुऱ्या आहेत. केवळ फुटपाथ चमकवून आणि उच्चाभ्रू लोकांसाठी पार्क्स बनवून झोपडपट्टीवासी आणि चाळकऱ्यांकडे जो सातत्याने इकडच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे देखील म्हटलं की मला काही निवडून वगैरे यायचं नाही परंतु मला तुमचं आशीर्वाद पाहिजे आणि काम करण्याची संधी पाहिजे. तर उभे राहणार मी इकडे स्पष्टपणे सांगितलंय की मत मिळवण्यासाठी मी इकडे आलो नाहीये. लोकांना त्यांच्या हक्काची घरं देऊन त्यांचा संसार त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करण्याचं जे सुख आहे ते मतांपेक्षा खूप मोठं आहे. त्यामुळे ते प्राप्त करण्यासाठी मी इथे आलो आहे. बिल्डरांचं आणि डेव्हलपरांचं त्यावरती तुम्ही अल्टिमेटम दिलाय की 1 जून पर्यंत एसआरएनं व्यवस्थित काम नाही केलं तर ते आपण 1 जूनच्या नंतर म्हाडाकडे वर्गीकरण करू. एसआरए कडनं आज जर 2-3 बिल्डर्स क्लेम करत असतील आणि लिटिगेशन असेल आणि त्याच्यामुळे जर काही इकडे डिले होत असेल तर आम्ही सगळ्या स्कीम रेकॉर्ड करायला सांगून हा पुनर्विकास शासनामार्फत करून घेऊ. बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की राहुल नार्वेकर वरळीमध्ये वारंवार फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो जिजामाता नगरचा प्रश्न आहे तो प्रश्न जर एसआरएनं सोडवला नाही तर आम्ही हा 1 जून नंतर म्हाडाच्या माध्यमातून सोडू अशी प्रतिक्रिया जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती वावर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.